नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लट्स ऑफ मराठी. गुढीपाडव्याचा सण, आनंदाचा, उत्साहाचा सण, सगळ्यांनी कुटुंबाने एकत्र येण्याचा सण. आणि दरवर्षी अभिनेता सुशांत शेलार चिरायूच्या निमित्तानं हा सण सगळ्या कलाकारांसोबत साजरा करतो आणि त्याची परिवार मंडळी असते. आणि आज आपण चिरायूच्या निमित्तानं एकत्र भेटतो. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. यंदाचं काय वेगळेपण आहे त्याबद्दल मला सांग, कारण सुरुवातीला आम्ही बघतोय बऱ्याच छान काही काही वैविध्य बघायला मिळतं. वेगळेपण असं आहे की आपली जी परंपरा आहे, आपली जी संस्कृती आहे, ती कुठेतरी लोप पावत चाललेली आहे आणि त्याचं स्मरण या निमित्ताने सगळ्यांना व्हावं हा हेतू समोर ठेवून आपण या वर्षाची संकल्पना सगळ्यांसमोर ठेवली आहे. आणि अक्षरगुढी सुद्धा आपण उभारलेली आहे, कारण त्याचंही स्मरण आपल्या सगळ्यांना व्हावं अशी इच्छा आहे. आणि तुला तर माहितीच आहे की नुसतंच गुढीपाडव्याचं स्वागत किंवा नवीन वर्षाचं स्वागत आपण करत नाही, तर आपण स्पॉट दादा, लाईट दादा, प्रोडक्शन दादा आणि कलाक्षेत्रातल्या लोकांना जे जे काही आपल्याला मदत करतात अशा लोकांना आपण सन्मानित करून आपण नवं वर्षाची सुरुवात करतो. तर ही संकल्पना सगळ्यांना जरी नवीन नसली तरी आम्ही पुन्हा एकदा नव्या दमात आणि नव्या जोशात पुन्हा एकदा सगळेजण नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. चिरायूचं कितवं वर्ष? चिरायू तर खूप आधीपासून सुरू झाली परंपरा, मध्ये खंडित पावली होती आणि त्याच्यानंतर मी 2006 सुरू केलं आणि 16 वर्ष होतं आहे, कारण मध्ये कोविड आणि एखादं वर्ष गॅप गेलं असेल, पण गेली 16 आपण सातत्याने हे करतो. पण परिवार मंडळी, आपण गणपतीच्या निमित्ताने गणेशोत्सवात भेटतो, पण अदरवाईज आपण असे काही लॉन्च वगैरे असेल तर फार क्वचित भेटणं होतं, पण हे एक छान निमित्त असतं की तुम्ही येतात, आमच्याशी गप्पा मारतात आणि सगळ्या कलाकारांनी ते मित्रमंडळी आहेत सगळे, तर ते काय असतं? मजा येते. खूप वेगळी कॉन्सेप्ट आहे. दरवर्षी आपण मराठी नवीन वर्ष अगदी मराठी पद्धतीने साजरं करतो. म्हणजे तू बघशील तर अटायर पण आज इंडियन वेअर असाच दिलेला आहे, त्यामुळे सगळ्यांनी छान नटून थटून मस्त यायचं. गजरे आहेत मोगऱ्याचे, हळद कुंकू ठेवलेलं आहे सगळ्यांचं स्वागत, आणि पारंपरिक कडुलिंब आणि डाळ गूळ असं आपण स्वागत करतो आहे सगळ्यांचं. त्यामुळे खूप असं मराठी आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न आहे याच्यामध्ये. तुझा कसा सहभाग असतो त्याबद्दल सांग. मला खूप छान वाटतं आणि लाईक दरवर्षी खूप मजा येते. पण दरवर्षी हिच्याकडनं काहीतरी आपण कविता, गाणी सगळं गाऊन घेतो, तर आजची काय तयारी केली आहेस का तू? गुढीपाडवा असं काही स्पेशल गाणं नसल्यामुळे तिने काही तयारी केली नाही, त्याची मला आधी निर्मिती करावी लागेल. तिला ते आजचा लुक तिचा तिने डिझाईन केलाय, त्यामुळे असं लुक वरतीच आज जरा लक्ष आहे. मी पण तिथे लक्ष देते. तुला त्याचीही आवड आहे निर्माण झाली का आता सध्या? काय काय लुक आहे सो माझा एक ड्रेस आहे आणि ज्याच्यामध्ये एक कार्डिगन आहे, ट्रॅडिशनल वेअर आहे आणि यु नो थोडं पिंच ऑफ वेस्टर्न आहे त्यात, सो इट्स गिविंग यु नो इंडो वेस्टर्न लुक. हे एक एक विविध टॅलेंट समोर येतं, तुला काय वाटतं त्याबद्दल? नाही, टॅलेंट जे आहे त्याच्या अनुषंगाने पुढे तिची वाटचाल सुरू राहील आणि तिला जे आवडेल ते तिने करावं असं तिचं, तिला स्वातंत्र्य आहे. आज कोणकोण कलाकार मंडळी येत आहेत आणि त्याबद्दल? नेहमीचेच आपले यशस्वी जे शूटिंग आटपून आपलं बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ काढून येतील ते सगळेच जण येणार असं म्हणालेत. जेव्हा आगमन होईल तेव्हा तुम्हाला कळेलच, त्याची भेट होईलच. पण गुढीपाडव्याच्या निमित्तानं जे प्रेक्षक आहे, तुझा चित्रपटही आलेला आहे फुले आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं, तर ते प्रेक्षक जाऊन ते तो चित्रपटही बघतील. पण शुभेच्छा काय द्या लेट्स अप मराठीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना नूतन वर्षाच्या आणि अर्थातच गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.